आताच्या घडीची एक मोठी बातमी, नगरच्या अकोल्यातील केळी रुमनवाडीच्या 5 ग्रामपंचायत सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सदस्यांनी राजीनामा दिला आहे. अहमदनगरच्या अकोल्यातील केळी रुमनवाडी या गावच्या 9 पैकी 5 ग्रामपंचायत सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सरपंच नसताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून लीला संजय बिन्नर, पूजा तुकाराम करवर, निवृत्ती बबन तळपादे, रंजना लक्ष्मण ठोकळ, भास्कर विठ्ठल मेंगाळ या 5 ग्रामपंचायत सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स 1, अकोले, अहमदनगर. करवर ग्रामपंचायतीचा सदस्य असून मी गेले 4 वर्ष झालं ग्रामसेवकांना कधीही विश्वासात घेऊन विश्वासात कामं केले नाही. त्यामुळे मी स्वतः होऊन आम्ही 5 सदस्यांनी राजीनामा देऊन टाकायच्या मनमनी कारभार चालल्यामुळं आम्हाला ते मान्य नाही. अजून काही कामाची अपेक्षा होती का तुमच्याकडून? होती अपेक्षा, पण आता त्यांचा मनमनी कारभार आम्हाला मान्य नसते म्हणून आम्ही राजीनामा देऊन टाकला. काय असे मनमनी कारभार केला त्यांनी? काय ते विश्वासाचं घेऊ कधी कामच करते नाही. त्यांनी पर्चा पर्यानी सरपंचांना म्हणायचे इकडे तिकडे गेलं, तिकडे त्यांना इकडे ग्रामसेवकांना उत्तरचे उत्तर द्यायचे. मनमनी कारभार करतो ते मला मान्य नाहीये. आम्ही राजीनामा. गावात काही रस्त्यांचे काम वगैरे झाले का? झाले. ते आता ते काय केलेत कसे काय कोणी पाहिला नाही. ग्रामसेवकांना पाहायचं नाही, त्यांनी पाहायचं नाही. सरपंच नसताना त्यांनी उडाउडीचे उत्तर देऊन कुठले कामं आले ते सांगायचे नाही. सदस्यांना विश्वासात घ्यायचं नाही. त्यामुळे मी राजीनामा देऊन मी आज राजीनामा देत आहे की आमच्या ग्रामसेवक आणि सरपंच नसताना ग्रामसेवकचे मनमानी कारभारामुळे आम्ही वैतागून आमचे आमच्या ऐकत नव्हतं. तो काही हे काम करायचे ते फक्त उत्तर द्यायचा का हे टेंडर पास झाले हे काम आले आपल्याला हे करायचे, पण काम एकही पुरं झाले नाही. आमच्या लाईनीचे 17 पोल आले, ते एक फक्त म्हणतो पोल येऊन पडले वीज बोर्डाक, पण ते पोल आणायला ग्रामपंचायत तयार करीत नव्हता. तो ग्रामसेवक तो म्हणायचा फक्त तुम्ही रंगणी काढून तुम्ही पोल घेऊन या, ती लाईन उभी करून घ्या. 4 वर्षांमध्ये आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवकच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही 5 सदस्यांनी आज राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायतला सरपंच नसताना यांनी दलित वस्तीमध्ये टेंडर काढले. तुमच्या ग्रामपंचायतला सरपंच नव्हते का काही काळ? हा, 8 महिने पहिले रंजना ठोकळ होती, त्यांनी राजीनामा देऊन 8 महिने झाल्यानंतरही त्यांनी परत टेंडर ओपन केलं. मग सरपंच नसताना टेंडर कसं काय ओपन झालं?